नमस्कार, मी मनाली गोळे, बदलापूर विकास न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या ठळक बातम्या। बदलापूर मधील कानोर येथील लीलावती आव्हाड इन्स्टिट्यूट या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांकडून कॉलेजच्या फी व्यतिरिक्त दंड म्हणून अधिक पैसे वसूल केले जात आहेत। विशेष म्हणजे कॉलेजकडून वसूल करत असलेल्या या अधिक रकमेची पावती देखील दिली जात नाही। याबाबत मनसेच्या विद्यार्थी सेनेने या कॉलेजच्या प्राचार्यांना त्याबाबतचे निवेदन सादर केले आहे। त्यावेळी तेथे मनसेच्या विद्यार्थी सेनेचे मुंबई युनिव्हर्सिटीचे सरचिटणीस ऋषिकेश जोशी, मनसेच्या विद्यार्थी सेनेचे बदलापूर शहराध्यक्ष जयेश कदम आणि मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते। इन्स्टिट्यूटमध्ये शिकणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी फी वाढीच्या संदर्भात आणि त्याच्याकडनं जो फाईन घेतो त्या संदर्भात तक्रार केली होती, तर त्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी आम्ही इकडे आलो। तर जी फी मुलं जी फी लेट देतात त्याच्या संदर्भात कॉलेज 2500 ते 5000 एवढा गरीब विद्यार्थ्यांकडनं फाईन आकारत होती। त्याच्यामुळे काय झालं की विद्यार्थ्यांचं एक मानसिक संतुलन बिघडलं आणि त्यांना हा मानसिक छळ होऊ लागला। सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष सन्माननीय आदित्यसाहेब शिरोडकर यांनी आम्हाला इकडे पाचारण करायला सांगितलं आणि आम्ही प्रिन्सिपलशी इथे बोललो, पण त्यांनी सांगितलं की आम्ही हा घेतलेला डिसिजन नसून हा मॅनेजमेंटने घेतलेला डिसिजन आहे आणि आम्ही तुम्हाला रायटिंगमध्ये कुठलंही पत्र देऊ शकत नाही। तर आम्ही या संदर्भात हा फाईन याच्या पुढे रद्द करण्यासाठी आणि जो घेतला गेलेला जो फाईन आहे तो परत करण्यासाठी निवेदन दिलेलं आहे आणि जर हा फाईन या इन्स्टिट्यूटनी परत दिला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना या इन्स्टिट्यूटच्या विरोधात एक प्रचंड मोठं आंदोलन उभारेल आणि तो फाईन कसा मिळवायचा आणि नियम काय असतात आणि मनसेची ताकद काय असते हे दाखवून देईल एवढंच इकडे सांगू इच्छितो। नमस्कार, आज आपण आलो आहोत लीलावती आव्हाड इन्स्टिट्यूट येथे। या कॉलेजमध्ये मुलांकडून फी व्यतिरिक्त पैसे घेण्यात येत होते, त्याबद्दल मनसेच्या विद्यार्थी सेनेने प्रिन्सिपलजवळ एक निवेदन सादर केले आहे। कॅमेरामॅन श्वेता शेळकेसह मनाली गोळे, बदलापूर। आज कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षा सौ वृषाली मेने यांनी शिरगाव आपटेवाडी येथे महाभोंडल्याचे आयोजन केले आहे। शिवसेना नगरसेविका सौ मेघा गुरव यांनी वॉर्ड क्रमांक 19 व 20 महिलांकरिता संजीवनी हॉल येथे सायंकाळी 5 भोंडल्याचे आयोजन केले आहे। बदलापूर मधील युवा प्रतिष्ठान व मनशक्ती केंद्राने काल तारुण्यातील आव्हाने ध्येयपूर्ती या विषयावर व्याख्यान व परिसंवादाचे आयोजन बेलवली येथील यशस्विनी भवन येथे केले होते। एक असं षड्यंत्र सुरू झालेलं आहे की ज्याच्यामध्ये कोणाचा तुमच्या पुढल्या भविष्याशी त्या सगळ्याशी कसा संबंध कुठे कुठे कसा जोडला जातो आहे तुमच्यामध्ये म्हणणार आहे। एक जोमा सांगितलं होतं की काही दिवसांपूर्वी आठवड्यांपूर्वी इथे बदलापूरमध्ये जी घटना घडली स्वप्न आहे जे काही तुमचं ध्येय आहे तर ते ध्येय कसं काढायचं त्याच्यासाठी विसरून जाते चांगलं
थिंग अबाउट दॅट. आणि सेकंडली व्हॉटेव्हर द थिंग्स आर हॅपनिंग त्याचं मेन रूट कॉज काय आजच्या बातमीपत्रात आपण इथेच थांबूया.